तुम्ही ह्या पालेभाजीची भाजी कधी खाल्ले का? आमच्याकडे याला नळभाजी बोलतात. तुम्ही काय बोलता मला कमेंट करून नक्की सांगा. ही भाजी दलदलीच्या ठिकाणी मिळते किंवा मग शेतात ज्या ठिकाणी पाणी साचलेलं असतं तिथे ही भाजी मिळते. नमस्कार मंडळी, काय मग बेस ना? बेसच पाहिजे. तर आज आपण बघणार आहोत नळभाजी कशाप्रकारे बनवायची. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर ही आहे नळभाजी, ही मी साफ करून आणि धुवून बारीक चिरून घेणार आहे. ही भाजी मी छान चिरून घेतली आहे बारीक आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतले. चवीनुसार मीठ आणि हळद घेतले आणि त्यामध्ये मिरच्या घालणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आपण भाजी बनवायला. तर कढईमध्ये तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी मिरची आणि लसूण टाकून घेतला आहे. नंतर त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा घालून छान परतून घेणार आहे मी. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि हळद घालून घ्यायची आहे. यामध्ये मी काही बाकी मसाले नाही घालणार आहे. आणि पाल्या भाज्यामध्ये तुम्ही जेवढे कांदा जास्त घालणार तेवढी भाजी छान लागते. आणि पालेभाज्या ह्या शक्यतो लो गॅसवरच शिजवून घ्यायच्या आहेत, त्याच्याने भाजीला छान चव येते. आता कांदा आपला छान मऊ झालेला आहे, त्यामध्ये मी आता चिरून घेतलेली नळभाजी घालते. भाजी छान परतून झाल्यावर त्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे. झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून पुन्हा झाकण काढून ती एकदा परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजले. आता पुन्हा याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनटं शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजलेली आहे. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करायला विसरू नका. भेटूया पुन्हा